अध्याय 23 श्री गुरुंचे गाणगापुरात आगमन, ब्रह्म राक्षसाचा उद्धार। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः। सिद्ध योगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरुंच्या कृपाशीर्वादानं त्या ब्राह्मणाच्या घरातील वांज म्हैस दुभती झाली आणि त्या दरिद्री ब्राह्मणाचं दारिद्र्य कायमचं गेलं। ही वार्ता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली। दुसऱ्या दिवशी त्या गावातील काही लोक त्या ब्राह्मणाकडे आले आणि नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी त्याची वांज म्हैस भाड्यानं मागू लागले। तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, माझी म्हैस दुभती आहे, ती दोन दोन घागरी दूध देते, ती म्हैस मी माती वाहण्यासाठी आता देणार नाही। ब्राह्मणानं असं सांगितलं असता ते लोक आश्चर्यानं अवाक झाले। ब्राह्मणाच्या बोलण्यावर त्यांचा विश्वासच बसेना। ते म्हणाले, कालपर्यंत वांज असलेली म्हैस आज अचानक दुभती कशी झाली? तेव्हा त्या ब्राह्मणानं त्या लोकांना गोठ्यात नेऊन त्यांच्या देखत त्या म्हशीचं दोन घागरी दूध काढून सर्वांना दाखवलं। तेव्हा लोकांची खात्री पटली, ते आले तसे परत गेले। ही बातमी गावभर झाली। ही बातमी गावाच्या राजाला समजताच तो त्या ब्राह्मणाच्या घरी गेला। त्या ब्राह्मणानं सगळी हकीकत सांगताच त्या राजालाही श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या भेटीची ओढ लागली। मग तो आपल्या परिवारासह समारंभपूर्वक संगमावर श्री गुरूंच्या दर्शनाला गेला। श्री गुरूंच्या चरणांना मोठ्या भक्तिभावानं वंदन करून तो म्हणाला, स्वामी, आज आपल्या दर्शनानं मी खरोखर धन्य झालो। आपण साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात। आमच्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसांना आपलं महात्म्य कसं कळणार? आपणच या जगाचे उद्धारकर्ते आहात। भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर अवतार घेतला आहे। आपण मनुष्य वेशधारी परमेश्वर आहात। मी अज्ञानी नरजीव आहे, आपण माझा उद्धार करा। त्या राजानं अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले। ते त्याला म्हणाले, आम्ही अरण्यवासी संन्यासी, आमच्याकडे तुझं काय काम आहे? तू आपल्या परिवारासह इथं कशासाठी आलायस? तुला काय हवं आहे? त्यावर तो राजा हात जोडून म्हणाला, आपण भक्तजनांचा उद्धार करणारे प्रत्यक्ष नारायण आहात। भक्तांच्या उद्धारासाठीच आपला अवतार आहे। आपण असे वनवासात का राहता? आपण इथं येऊन राहिलात तर सर्व लोकांवर मोठे उपकार होतील। गाणगापूर हे महास्थान आहे, आपण ते पावन करावं। आपल्यासाठी इथे मठ बांधून देतो, तिथं राहून आम्हा सर्वांचा उद्धार करावा। राजानं अशी विनंती केली असता भक्तजनांच्या उद्धारासाठी आता प्रकट होण्याची वेळ आली आहे असा विचार करून श्री गुरुंनी गाणगापुरात येण्याचं मान्य केलं। श्री गुरुंनी मान्यता देताच राजाला आनंद झाला। त्यानं श्री गुरूंच्यासाठी पालखी सजवली आणि वाद्यांच्या गजरा जयघोषात श्री गुरूंना पालखीतून गाणगापुरास नेलं। गावाच्या वेशीवर लोकांनी त्यांचं मोठं स्वागत केलं आणि त्यांना गावात नेलं। त्या गावाच्या पश्चिमेला एक भला मोठा उंच असा पिंपळ वृक्ष होता। त्या वृक्षाजवळ एक घर होतं, पण ते पूर्ण ओसाड होतं। त्या पिंपळावर एक अत्यंत क्रूर ब्रह्मराक्षस होता। तो माणसांना ठार मारून खात असे। सर्व लोकांना त्याची भीती वाटत असे, त्यामुळे त्या घरात कोणीही राहत नसे। श्री गुरूंची पालखी त्या घराजवळ येताच तो ब्रह्मराक्षस पिंपळावरून खाली आला आणि श्री गुरूंच्या पाया पडून हात जोडून म्हणाला, स्वामी, माझा उद्धार करा। मी घोर अंधारात बुडालो आहे। आज आपलं दर्शन होताच माझी पूर्वजन्मातली सर्व पाप जळून भस्म झाली आहेत। आपण प्राणी मात्रांवर दया करणारे आहात, म्हणून माझा उद्धार करा। मी आपणास शरण आलो आहे। श्री गुरुंनी त्याची आर्तता ओळखली। त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला। त्याच क्षणी त्याला मनुष्य रूप प्राप्त झालं। त्यानं श्री गुरूंच्या चरणावर लोळण घेतली। श्री गुरु त्याला म्हणाले,
तू ताबडतोब संगमावर जा आणि तिथं स्नान कर, तू मुक्त होशील, तुला पुनर्जन्म मिळणार नाही. श्री गुरुंनी असं सांगताच तो ब्रह्मराक्षस भीमा अमरजा संगमावर गेला. तिथं स्नान करताच तो मुक्त झाला. हा चमत्कार पाहून आश्चर्यचकित झालेले लोक म्हणाले, अहो, आपल्या गाणगापुरात आलेले स्वामी साक्षात त्रैमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश आहेत. आपलं भाग्य थोर म्हणून त्यांचं चरणदर्शन लाभलं. राजाना गाणगापुरात श्री गुरूंसाठी सुंदर मठ बांधून दिला. श्री गुरु त्या मठात राहू लागले. राजा दररोज मोठ्या भक्तिभावानं यथा सांग पूजा अर्चा करत असे. श्री गुरु नित्य नेमानं रोज अनुष्ठानासाठी संगमावर जात असत आणि मध्यान्हकाळी मठात परत येत असत. कधी कधी तो राजा श्री गुरुंना पालखीत बसवून राजेशाही थाटात संगमावर नेत असे आणि परत आणत असे. वास्तविक श्री गुरुंना असल्या थाटामाटाची ऐश्वर्याची काहीच आवश्यकता नव्हती, पण तो राजा मोठा श्रद्धाळू भाविक होता. श्री गुरूंचा परमभक्त होता. परमेश्वर भक्ताधीन असतो, म्हणूनच श्री गुरु राजाला समाधान वाटावं म्हणून त्याच्या इच्छेला मान देत असत. श्री गुरु मठात आल्यापासून त्यांची कीर्ती सर्वत्र होऊ लागली. त्यावेळी कुमसी नावाच्या गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक वैदिक तपस्वी ब्राह्मण राहत होता. तो तीन वेद जाणणारा होता. तो श्री गुरु नृसिंहाचा परमभक्त होता आणि नित्य नृसिंहाची मानस पूजा करत असे. श्री गुरु नृसिंह सरस्वतींची कीर्ती त्याच्या कानावर आली. तो स्वतःशीच म्हणाला, हा गाणगापुरात आलेला संन्यासी मोठा दांभिक वाटतो. हा स्वतःला संन्यासी म्हणवतो आणि राजाच्या पालखीतून मिरवतो, याला काय म्हणावं? खऱ्या संन्याशाला या डामडौलाची पालखीची काय गरज? हा त्रिविक्रम भारती आपली निंदा करतो हे श्री गुरुंनी अंतर्ज्ञानाने ओळखलं. मग त्यांनी त्याला भेटण्याचं ठरवलं. ही हकीकत सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, यानंतर एक अपूर्व कथा घडली, ती मी तुला सविस्तर सांगतो, ती तू एकाग्र चित्तानं ऐक. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील श्री गुरूंचं गाणगापुरात आगमन, ब्रह्मराक्षसाचा उद्धार नावाचा अध्याय 23 समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तू.